आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मलगोंडा पाटील यांनी घेतले 18 गुंठ्यात 8 लाखाचं उत्पन्न. सहावी नापास शेतकऱ्याने धरली आधुनिक शेतीची कास. कोरोची येथील एका सहावी नापास शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत केवळ 18 गुंठ्यात 8 लाखाचं उत्पन्न घेण्याची किमया साध्य केली आहे. कोरोची येथील मलगोंडा पाटील हे सहावी नापास असलेले शेतकरी. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत कष्ट करायचं ठरवलं. 18 गुंठे शेतीत त्यांनी वांग्याचं पीक घेतलं, आधुनिक पद्धती वापरली आणि अपार कष्ट घेत 8 लाखाचं उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य करून दाखवली आहे. त्यांचा मुलगा पद्माकर पाटील हाही त्यांना त्यांच्या कामात मदत करत आहे. ते म्हणाले, आमचे वडील मलगोंडा पाटील हे सुरुवातीला काटेरी तसेच देशी वांग्याची लागवड करीत होते, मात्र त्यातून त्यांना नफा मिळणे दूरच, त्यात त्यांना तोटाच झाला असे. होणारे नुकसान पाहून यंदा 1 मे रोजी हर्षवाणाच्या वांग्याची लागवड 15 गुंठ्यात करून 15 टन वांगी उत्पादन घेण्याचं टार्गेट मलगोंडा पाटील यांच्या मुलाने ठेवलं. 50% सेंद्रिय आणि 50% रासायनिक खताचा वापर केला, अपार कष्ट घेतले. यामध्ये आई वडील आणि कुटुंबाची साथ मिळाली. या 3 महिन्यात 60 टन वांगी आली असून 60 रुपये किलो दराने 4 लाखांचं उत्पादन मिळालं आहे. हा दर स्थिर राहिला तर आणखी 7 ते 8 टन वांग्याचं उत्पादन होऊन आणखी 4 ते 5 लाख रुपयांचा फायदा होईल असं ते म्हणाले. चालू वर्षी खर्च वजा जाता किमान 7 ते 8 लाखांचा फायदा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितलं. थोड्या शेत जमिनीतून सुद्धा योग्य नियोजन व प्रामाणिकपणे कष्ट केल्यास काहीच असाध्य असं नाही, फक्त प्रामाणिकपणे राबले पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सदरची वांगी ही आम्ही मार्केटमध्ये नेऊन दलालांना न देता आम्ही स्वतः त्याची विक्री करतो, त्यामुळे आम्हाला जास्तीचा फायदा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. नमस्कार, माझे नाव पद्माकर मलगोंडा पाटील, गाव कोरोची. माझं शिक्षण तसं 10वी झालंय. त्यानंतर मी नोकरी गेलो, पण नोकरीत काय फायदा मिळणार किंवा काय पैसे राहणार त्यासाठी मी घरची वडिलोपार्जित 3 एकर शेती आहे ती शेती करण्याचं ठरवलं. आणि त्यामध्ये आमचे वडील वांगी भेंडी इतर पिकं घेत होते देशी पहिलाचे, पण त्यातून पण काय उत्पन्न मिळणार म्हणून मग मी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचं ठरवलं. आणि त्यामध्ये मल्चिंग पेपर, ठिबक हे नवीन नवीन उपक्रम राबवून हर्ष जातीच्या नवीन वांग्याचं वाण उत्पादित केलं. तसं मी ते गेल्या वर्षी केलं, पण गेल्या वर्षी मला कमी खर्च करून जास्त उत्पन्न मिळालं. त्याचाच मी एक हेतू डोक्यात ठेवून अति उत्पन्न काढण्याचं ठरवलं. आणि ह्यावर्षी 1 मे 2018 रोजी मी 15 गुंठे क्षेत्रामध्ये हर्ष वांग्याचं लागवड केली आणि इतकं डेव्हलप केलं की रासायनिक 50% आणि सेंद्रिय 50% अशा पद्धतीनं त्याचा ताळमेळ घालून मी शेती केलं आणि त्याचा मला चांगला फायदा झाला. 1 मेला लावलेली वांगी मी 1 जूनला फक्त 30 दिवसामध्ये चालू झाली वांगी, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या ठिकाणी मी अनेक सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी, माझं आता 15 गुंठे आहे, मी 15 टन काढण्याचा मनात हेतू ठेवलेला आहे आणि आज बरोबर फक्त फळाला 90 दिवस साधारणतः 3 महिने पण पूर्ण झालेले नाहीत, परंतु मी आज 7 टन इतकं वांग्याचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि तेवढं मला मिळालं. आणि मार्केटला 60 रुपये किलोचा सरासरी दर लागल्यामुळे
मी आज 4 ते 4.5 लाख रुपये उत्पन्न मिळवलेलं आहे फक्त 90 दिवसाच्या आत, आणि अजून हा फड 3 ते 4 महिने चालणार असून मला आणखी 1-4 लाख म्हणजे साधारणतः 8 ते 9 लाख रुपयाचं उत्पन्न मी या 15 गुंठे क्षेत्रामधून घेणार आहे. आणि मी अनेक सांगू इच्छितो की माझ्या तरुण शेतकरी बांधवांना, अखंड महाराष्ट्रातल्या तरुण शेतकरी बांधवांना एक सांगायचं आहे की कुठल्या तरी ह्याच्यासाठी सरकारकडे हात पसरावे लागू नये. माझ्या ह्याला दर द्या त्याला दर द्या, त्याच्यापेक्षा आपण असं आधुनिक पद्धतीनं जर सल्ला, कृषी विभागाचा सल्ला किंवा आणि ट्रेनिंग अभ्यास करून जर असं काहीतरी केलं तर खरोखर आपल्या जीवनाचं सार्थ होऊन आपण एक शेतकरी, शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं आर्थिक प्रगती करू शकतोय. मानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.